माता रमाई जयंती निमित्त शोभायात्रा। माता रमाई जयंती प्रचंड उत्साहात साजरी। भारिप महिला आघाडीने केले महिला लेझिम पथकाचे स्वागत। जळगाव शहरात माता रमाई आंबेडकर यांच्या 121व्या जयंती निमित्त समता नगर ते रेल्वे स्टेशन जवळील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यापर्यंत भव्य शोभायात्रा काढण्यात आली। पारंपरिक वाद्याच्या तालावर लहान मुली लेझिम खेळत या शोभायात्रेत सहभागी झाल्या होत्या। समता नगर काव्यरत्नावली चौक स्वतंत्र चौक कोर्ट मार्गे ही शोभायात्रा रेल्वे स्टेशन नजीक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ आली। रिपाई महानगर अध्यक्ष अनिक अडकमोल शारदा अडकमोल आशा बाविस्कर यांच्या हस्ते पुतळ्यास पुष्पहार अर्पण करण्यात आले। यावेळी भारिप महिला आघाडीच्या सुजाता ठाकूर कविता सपकाळे फिरोजा शेख यांनी माता रमाई आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले। शहरातून आलेले महिला मंडळ आणि भीमसैनिकांचे भारिप महिला आघाडीतर्फे लेझिम पथकास माता रमाबाई यांची प्रतिमा व पुष्पगुच्छ भेट देऊन त्यांचे स्वागत करण्यात येत होते। रेखा शिरसाट संगीता मोरे खंडू महाले शांताराम अहिरे भीमराव सोनवणे आदी उपस्थित होते। महावेश न्यूज साठी संतोष ठिवरे जळगाव। भारिप बहुजन महासंघातर्फे आम्ही सर्व महिलांनी इथे एक छोटासा कार्यक्रम ठेवला आणि कार्यक्रमामध्ये रमाईंना आम्ही श्रीवादन अभिवादन केले आणि कार्यक्रमाची सुरुवात केली। आणि जळगाव जिल्ह्यातल्या ज्याही काही महिला आहेत ज्यांनी काही रॅल्या काढलेल्या आहेत भारिप बहुजन महासंघातर्फे जे लोक होते एक चांगला मेसेज द्यावा या उद्दान गेल्या 5 वर्षापासून संतानगरातील सर्व महिला मंडळ आपलं काम धंदे सोडून एक चांगली मिरणूक कसा होईल आणि समाजामध्ये एकोपा कसा निर्माण होईल। एकोपा तर आहेच, परंतु जे सलमीर भाग शहरामधले गेल्या मिलाशी शिवाजीनगर असेल, उडको असेल, वाघनगर असेल, खंडाळनगर